आता मी श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ मध्ये आलेलो आहे. सर तुम्ही सांगा तुमच्याविषयी. मी रंगनाथ भामचंद्र गुले. हा. सोसायटी सेक्रेटरी. ओके. आम्ही इथे 1997 पासून हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. आमच्या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर नवी मुंबई महानगरपालिका आदरणीय अशोक शेठ अंकुशराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेशोत्सव या ठिकाणी गेली 27 वर्ष. नवरात्रोत्सव गेली 27 वर्ष आम्ही सर्व मंडळी आमच्या संस्थेतील या ठिकाणी मनोभावे साजरा करतो. आणखी हा कोणता वर्ष आहे? हा आमचा जवळ 27वं वर्ष चालू आहे. अच्छा. आणखी याचं विसर्जन कधी होणार आहे सर? हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आम्ही हे विसर्जन करत असतो. 17 तारखेला का? 17 तारखेला. ओके ओके. वार मंगळवार आहे. आणखी ही मूर्ती खूप अप्रतिम वाटती आहे, तर याला तुम्ही कुठून म्हणजे मूर्तीकार वगैरे कुठून आता आहे? ही मूर्ती पुण्यातले प्रसिद्ध गणपती दगडूशेठ हलवाई यांची ही मूर्ती आम्ही एक करावे गावातून प्रसिद्ध मूर्तीकार दिलीप आनंद भोईर यांच्याकडून दरवर्षी आम्ही आणत असतो. ओके. सोबत आता सुनील सर पण आहेत. सर सांगा तुम्ही तुमच्याविषयी काही. आमची मंडळाची मूर्ती पहिल्यापासून एकच दगडूशेठ गणपतीची आहे आणि ती तो करावे गावातील मूर्तीकार दिलीप आनंद भोईर हा मूर्तीकार आहे आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवस्थित काम करतो आणि 97 पासूनचं आमचं हे मंडळ कार्यरत आहे. सर्व कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडले जातात. आणखी इथे नवरात्रोत्सव पण साजरा होतो का सर? हो, नवरात्रोत्सव पण एकदम चांगला साजरा होतो. अच्छा. याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पण होईल, दोन्ही साजरे होणार. आणि इथला पत्ता काय आहे सर, म्हणजे ऍड्रेस काय आहे इथला? इथला नेरूळ सेक्टर 28 प्लॉट नंबर 1 ही सोसायटी मध्ये बसतो ना हा? हो. ओके ओके. ॲडव्होकेट दीपक बोरजी आहेत. सर सांगा तुमच्या कार्यक्रमाची काय रूपरेखा आहे यावेळेस? माझं नाव ॲडव्होकेट दीपक बोर. मी सध्या श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यामध्ये कार्यरत असून आता सध्या बघायला गेलं तर तुम्ही पाहू शकता गणपतीची मूर्ती जी आहे आणि दगडूशेठ हलवाई त्यांची गणपतीची मूर्ती प्रतिकृती त्याला अनुसरून ती मूर्ती नेहमी दारावे गावातून ती हे करत असतो
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं मंडळाचं कार्य असं आहे की लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ जसे बटाटा शर्यत असो, रनिंग असेल, स्पर्धा असो, म्युझिकल चेअर असो, या अनुषंगाने सगळे खेळ आम्ही राबवत असतो. थँक्यू सर. तुमच्याविषयी? माझं नाव अथर्व गावडे. आम्ही सुद्धा मंडळाचे कार्यकर्ते आहोत आणि गेले 27 वर्ष झालं आम्ही इथे करत आहोत. गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, आमच्या इथे भरपूरसे विविध कार्यक्रम सुद्धा होतात आणि अख्खी पूर्ण सोसायटी, आपले जे 450 फ्लॅट आहेत अख्ख्या सोसायटीमध्ये, सर्व 450 फ्लॅट आपले. सोसायटीचं नाव काय तुमच्या? आपल्या सोसायटीचं नाव श्रीगणेश कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे आणि आपल्या मंडळाचं नाव श्रीगणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ आहे. ओके. आपलं हे मंडळ गेलं 27 वर्ष जुनं आहे आणि ह्या एवढ्या गेल्या वर्षांमध्ये आपले इथे जे आपले सभासद राहतात, लोक राहतात, सर्व एकदम मोठ्या संख्येने आपल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतात. आता हा 17 तारखेला मिरवणूक होणार ना? ओके ओके, ठीक.